हॅलो एवरीवन आय एम युअर होस्ट सृष्टी अँड युअर वॉचिंग डिजिटल प्रभात प्रेक्षकांनो मला आज इंग्रजीमध्ये तुमचं स्वागत करताना पाहून तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल नेमका आज हा बदल का होणा तर डिजिटल प्रभातवर आपण इंग्रजी भाषेचं महत्त्व आणि अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी भाषेवर कसं प्रभुत्व मिळवावं याविषयी जाणून घेणार आहोत दैनिक प्रभातने दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आम्ही व्यक्तिमत्व विकास आणि इंग्रजी भाषेबाबत त्यांना प्रशिक्षण देणार आहोत या प्रशिक्षणाचा फायदा इतरही विद्यार्थ्यांना व्हावा प्रशिक्षणाला फिजिकल बाउंड्रीज नसाव्यात या उद्देशाने आम्ही हे क्लासेस डिजिटल प्रभातवर प्रसारित करणार आहोत दिलीप पळनेटकर यांचा थोडक्यात परिचय सांगायचा सा झाल्यास कॉर्पोरेट जगतात काम करताना इंग्रजी भाषेचं आणि सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व दिलीप पळनेटकर यांनी ओळखलं गुणवत्ता असतानाही इंग्रजी भाषेचं तोकडं ज्ञान आणि सॉफ्ट स्किल्स नसल्यामुळे अनेक विद्यार्थी व्यावसायिक जीवनात मागे पडत असल्याचं पाहून ते अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत तर प्रेक्षकांनो इंग्रजी भाषेचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहे दिलीप पळनेटकर सर सर तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभातमध्ये सर आजचा आपला मुद्दा इंग्रजी भाषेचाच आहे तर माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की करिअरच्या दृष्टीने इंग्रजी लिहिता वाचता येणं हे किती महत्वाचं आहे आजचा जमाना ग्लोबलायझेशनचा आहे बऱ्याचशा इंटरनॅशनल कंपन्या भारतात येत आहेत त्या रिक्रुटमेंट करत आहेत आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे आपल्याला नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्ह्यू द्यायला लागणार आहे ग्रुप डिस्कशनमध्ये भाग घ्यायला लागणार आहे या सर्व गोष्टींसाठी तुमचं जे ज्ञान तुम्ही मिळवलं आहे ते एक्सप्रेस करता येणं इंग्रजीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणं अतिशय आवश्यक आहे बरोबर आहे सर आणि आपण जर पाहिलं सर तर ग्रामीण भागातून बरेच विद्यार्थी शहराकडे येतात त्यांना इंग्रजी भाषा येत असते मात्र कुठेतरी त्यांच्या मनात भीती असते कुठेतरी त्या भाषेचा न्यूनगंड देखील त्यांना असतो आणि इथे महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कम्युनिकेशन स्किलचा तर या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवर त्यांचं प्रभुत्व निर्माण व्हावं त्यांना फ्लुएंटली इंग्लिश बोलता यावं यासाठी कोणते उपाय किंवा टेक्निक्स तुम्ही सांगाल चांगला प्रश्न तुम्ही जे म्हणालात की ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलांना हा न्यूनगंड असतो तर फक्त ग्रामीण भागातील मुलांनाच नाही तर सुद्धा पुष्कळशा मुलांना इंग्रजी न बोलता येण्याचा न्यूनगंड असतो कारण त्यांच्या घरात इंग्रजी बोलली जात नाही भाषा ही ऐकून शिकण्याची गोष्ट आहे जेवढं तुम्ही जास्त ऐकाल तेवढं फ्लुएंटली बोलाल कसं असतं माहिती आहे का घरात एखादं लहान मूल असतं ते मूल दीड दोन वर्षाचं झालं था था की त्याच्या घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा ते पटापट पटापट, पटापट बोलायला लागतं अगदी व्याकरणा बरंहुकूम बोलतं त्याला त्या भाषेतलं गम भन अब कडं काही माहीत नाही आहे पण विचारल्या प्रश्नाचं उत्तर देतं सम समोर ते संवाद साधू शकतं का तर चोवीस तास त्याच्या घरात ती भाषा त्याच्या कानावर पडत असते भाषा ही कानाने ऐकून बोलण्याची गोष्ट आहे जर लहान मूल तीन एक वर्षाचं होईपर्यंत बोलत नसेल तर डॉक्टर सांगतात याची हिअरिंग टेस्ट करा याला बहुतेक ऐकू येत नाही आहे आणि नाइंटी नाईन पर्सेंट केसेसमध्ये ज्या मुलांना ऐकू येत नाही ती मुलं बोलत नाहीत hmm. आता कसं होतं आहे की ही जी ग्रामीण भागातनं मुलं आली आहेत किंवा शहरी भागातनं सुद्धा ज्या भागातनं मुलं आली आहेत त्यांच्या घरी इंग्रजी बोललं जात नाही त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातसुद्धा इंग्रजी बोलत नाहीत त्यामुळे त्यांच्या कानावर इंग्रजी पडत नाहीत म्हणून ते इंग्रजी बोलत नाहीत तर काही मुलं काय म्हणतात की सर आम्हाला कोणीतरी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही इंग्रजी सुधारण्यासाठी दोन दोन इंग्रजी पेपर रोज वाचतो टाईम्स ऑफ इंडिया वाचतो इंडियन एक्सप्रेस वाचतो इंग्रजी नॉव्हेल्स वाचतो पण बोलायचं म्हटलं तर आमची बोबडी बोलते आम्हाला व्यवस्थित बोलता येत नाही तर माझं त्यांना असं म्हणणं आहे की बाबा रे तुम्ही इंग्रजी वाचता छान करता वाचन केल्याने तुमची शब्दसंपत्ती वाढेल तुमची व्होकॅब्युलरी वाढेल तुम्ही, तुम्ही, तुम्ही चांगलं लिहू शकाल असे वगैरे पण जोपर्यंत तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करत नाही जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत बोलणार नाही अगदीच सर आता जसं तुम्ही म्हणाले की प्रॅक्टिस सराव हा खूप महत्वाचा आहे पण बरेचदा असं होतं की जेव्हा विद्यार्थी किंवा तरुण इंग्रजी बोलायला जातात समोरच्यांशी तेव्हा त्यांच्याकडून रिप्लाय असा येतो की इंग्रजी बोलून जास्त इम्प्रेशन झाडू नको म्हणून तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकी प्रॅक्टिस कशी करावी खरंय मुलंच एकमेकांविरुद्ध असं काहीतरी बोलतात कोणी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केला त्याची हेटाळणी करतात इंग्रजी झाडू नको उगीच इम्प्रेशन मारू नकोस म्हणून पण या विद्यार्थ्यांना कळत नाही की अरे बाबा रे सगळ्यांचंच इंग्रजी सुधारलं तरच तुमचा फायदा होणार आहे तुम्ही शिक्षण घेत आहे कशासाठी घेत आहे पुढे नोकरी मिळवण्यासाठी नोकरी मिळवण्यात तुला पुढे इंटरव्ह्यू द्यायचा आहे ग्रुज्युएशन करायचं आहे तुझं इंग्रजी सुधारणं भाग आहे त्यासाठी तू काय प्रयत्न करतोयस एक सोपा उपाय मी सुचवतो या विद्यार्थ्यांना की बाजारामध्ये इंग्लिश स्पीकिंग या विषयावर उत्तम पुस्तकं अवेलेबल आहेत नवनीत पब्लिकेशनचं आहे दुसरं रॅपिडेक्स नावाचं एक पुस्तक आहे अनेक पुस्तकं आहेत या पुस्तकांमध्ये इंग्रजी बोलण्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये इंग्रजी कसं बोलायचं समजा तुम्ही स्टेशनवर गेलात तर तिथे काय पद्धतीचे डायलॉग तुमचे होतील किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात कोणाला मला भेटायला तिथे काय पद्धती डायलॉग होतील किंवा एखाद्या मॉलमध्ये गेलात वस्तूची किंमत विचारताय तिथे काय टाईपचे प्रश्नोत्तर होतील अशी असंख्य उदाहरणं शंभर दीडशे उदाहरणं प्रत्येक पुस्तकात दिली आहेत मी काय सजेस्ट करीन या मुलांना की तुम्ही कुठल्याही एका पुस्तकाच्या दोन कॉपीज घ्या दोन एचआयटी की तुमच्या बरोबर जो राहतो आहे विद्यार्थी त्याला एखादा विद्यार्थी सिलेक्ट करा त्याला सांगा बाबा रे त्याला महत्त्व पटवून द्या अरे आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे बोलता तू मला मदत कर मी तुला मदत करीन हे दोन पुस्तकं आणली आहेत ना हुँ. एक कॉपी तू घे एक कॉपी मी घेतो मग त्याची एक सिच्युएशन सिलेक्ट करायची आज आपण पान नंबर पन्नास हे कॉ हा टॉपिक घेऊ तू ही भूमिका कर मी ही मग कर तुम्हाला प्रश्न विचार बघून पुस्तकात बघून मोठ्यांनी मला विचार मी तसं उत्तर देईन बघून मोठ्यांनी विचारलं पाहिजे आपल्या कानावर व्यवस्थित पडलं पाहिजे ऐकू गेलं पाहिजे कारण कानाचा आणि याचा संबंध आहे जेवढं कानावर व्यवस्थित पडेल ना तेवढं व्यवस्थित बोलेल तो त्यामुळे त्यांनी प्रश्न एकाने प्रश्न विचारायचा दुसऱ्याने उत्तर द्यायचं बघून असे ते सात आठ प्रश्न झाले साधारण एका टॉपिकमध्ये सात आठ प्रश्न असतात सात आठ उत्तर असतात ते झालं असं दोन तीन वेळा करायचं बघून नंतर थोडासा कॉन्फिडन्स वाढला की सांगायचं आता आपण पुस्तक बाजूला ठेवू आता तुम्हाला तेच प्रश्न विचार मग त्यांनी तोच प्रश्न विचार आता लक्षात आहे तुमच्या साधारण प्रश्न विचारायचा आणि उत्तर द्यायचं प्रश्न विचारायचा उत्तर द्यायचं असं एक दोन तीन वेळा झालं कॉन्फिडन्स वाढला की मग रोल रिव्हर्सल करायचा म्हणायचं आता तू प्रश्न विचारता मी उत्तर देईन मग रोल रिव्हर्सल करून तोच प्रकार परत करायचा आधी बघून तीन चार वेळा करायचं मग पुस्तक बाजूला ठेवून न बघता करायचं असा एक, एका एका दिवसाला एकच एपिसोड घ्यायचा असे दीड दोनशे एपिसोड त्यात दिले असतात रोज एक एक एक, 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 एक एपिसोड घेत जायचं असे बरेच एपिसोड झाले की साधारण सगळ्या सिच्युएशन कवर होतात नॉर्मल आयुष्यातल्या व्यवहारातल्या आणि त्याच्याशिवाय तुम्ही जिथे राहताय तिथे आपापसामध्ये आप तुम्ही इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टिस करा एकमेकाला हसू नका अजिबात अगदी छोटी छोटी उदाहरणं कॉलेजला निघताना अरे आय एम गोइंग टू कॉलेज आर यू कमिंग विथ मी तर बेटर बी क्विक शाल वी गो बाय बस ऑर ऑर वी टेक अ रिक्षा छोटी छोटी वाक्यानं इंग्रजीमध्येच बोला शक्यतो जे जे बोलायचं बोला। बोला ते इंग्रजीमध्येच बोला इंग्रजीमध्ये त्याला बोलायला उद्युक्त करा तेवढं तुमच्या कानावर पडेल आणि तशाने तुमची प्रॅक्टिस वाढेल पुढे काय होतं माहिती का इंटरव्ह्यूमध्ये एक च प्रश्न असतो का टेलस अबाउट युअर सेल्फ त्यावेळेस तुम्हाला एकट्यालाच तुमच्याविषयी बोलायला लागतं इंग्रजीमध्ये तर आत्तापासून प्रॅक्टिस करा तुम्हाला जे बोलायचं ना ते लिहून काढा कागदावर आणि ते बोलायची प्रॅक्टिस करा आधी बघून करा मग न बघता करा प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट प्रॅक्टिस 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 हा एकच मंत्र आहे इंग्रजी सुधारण्यासाठी तर अशी प्रॅक्टिस केली नाही आय एम शुअर विद इन इयर ऑल्सो दिस बॉईज विल बी एबल टू स्पीक गुड इंग्लिश आत्ता मी जे सांगितलं की प्रॅक्टिस कशी करायची त्याचं एक प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन दादा आपण बघूया हॅलो हू इज इट हॅलो उदय तुषार यअर तुषार हाऊ आर यू फाईन थँक्यू हॅलो व्हॉट अबाउट व्हिजिटिंग एक्झिबिशन ॲट दिस इव्हिनिंग विच एक्झिबिशन द सायन्स अँड कम्प्युटर एक्झिबिशन ॲट नेहरू सेंटर आय हर्ड अबाउट लॉट अबाउट दिस एक्झिबिशन लेट्स गो ॲट फायव्ह इन द इव्हिनिंग टुडे वाय नॉट टुडे इज नॉट पॉसिबल माय आंट इज कमिंग टू सीयर्स व्हॉट अबाउट टुमारो येस टुमोरो कॅन गो लेटस्ट गो टुमारो यस ओके यू बाय बाय मी कॉलेजला असताना माझ्या वा वर्गामध्ये वाडिया कॉलेजला असताना माझ्या वर्गामध्ये पंढरपूरहून मॅट्रिकला उत्तम मार्क मिळवून एक प्रकाश कुलकर्णी नावाचा विद्यार्थी आला होता उत्तम मार्क पण त्याला पण इंग्रजी न बोलता येण्याचा निवडगंड होता पण त्या प्रकाशचं एक वैशिष्ट्य होतं बरं का की एकदा त्यांनी एक, एक गोष्ट मनावर घेतली ना की तो हात धुवून त्याच्यामागे लागायचा ती गोष्ट साध्य होईपर्यंत तो सोडायचा नाही वाडिया कॉलेजला ना आल्यानंतर त्याला इंग्रजी बोलण्याच्या ध्यासाने झपाटलं होतं तो काय करायचा कॉलेजच्या लायब्ररीमध्ये येणारी इंग्रजी वर्तमानपत्रं इंग्रजी पुस्तकं मॅगझिन्स मोठमोठ्याने वाचायचा मोठमोठ्याने मोठमोठ्याने वाचायचा तो लायब्रियन कधी कधी म्हणायचा प्रकाश मोठ्याने बोलणं म्हणजे इतरांना त्रास होतो तू पुस्तक घेऊन बाहेर जा तो जायचा परवानगी घेऊन तो बाहेर जाऊन झाडाकडे बसायचा आणि तिथे बसून वर्तमानपत्र मॅगझिन मोठमोठ्याने वाचायचा मोठमोठ्या वाचताना तुझ्या कानावर पडतं लक्षात राहतं आमच्याहीसुद्धा इंग्रजी बोलायचा प्रयत्न करायचा तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलायचा तर त्याला ऑकवर्ड होऊ नये म्हणून आम्ही मराठीत बोलायचो पण तो म्हणायचा नो 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 प्लीज टॉक टू मी इन इंग्लिश आय वॉन्ट टू इम्प्रूव माय इंग्लिश जर त्याच्याशी बोलताना कोणी एखादा नवीन शब्द वापरला इंग्रजी तर त्याचा तो अर्थ विचारून घ्यायचा याचा अर्थ काय मला सांगा आणि नंतर पुन्हा कुठेतरी कधीतरी बोलताना त्या शब्दाचा वापर करायला शिकायचा होता होता तीन वर्षात त्याची एवढी प्रगती झाली की नंतर त्याच्याशी बोलताना त्यांनी जर कधी एखादा नवीन इंग्रजी शब्द वापरला तर त्याचा अर्थ शोधायला आम्हाला डिक्शनरी घ्यायला लागायची तिसऱ्या वर्षाला असताना इंटर कॉलेजिएट एलोकेशन कॉम्पिटिशन म्हणजे इंग्रजीमध्ये वक्तृत्व स्पर्धा डिक्लेअर झाली होती तुम्हाला आश्चर्य वाटेल ज्या मुलाला पहिल्या वर्षाला इंग्रजी बोलता येण्याचा निर्णय होता त्या प्रकाशनी त्या स्पर्धेमध्ये इंग्रजीमध्ये अस्खलित भाषण करून पहिला नंबर मिळवला मुलांनो तुम्हीही हे साध्य करू शकता प्रॅक्टिस 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 भरपूर प्रॅक्टिस करा अँड आय एम शुअर यू विल सक्सीड इन युअर एफर्ट्स सो नेक्स्ट टाईम वेन मी मीट Okay? खरोखरच सर अगदी मेसेज तुम्ही विद्यार्थ्यांना दिलेत आणि तो त्यांना फायदेशीर देखील ठरणार आहे तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आलात आमच्या प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना ही महत्वपूर्ण माहिती दिली म्हणून मा धन्यवाद प्रभातचे धन्यवाद की मला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्याची संधी दिली